राग म्हणता येणार नाही, ती खंत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करतो जनतेची, पण मग ज्यावेळेस खरी संधी येते जनतेतून निवडून येण्यासंदर्भात, त्यावेळेस जनतेने जे अपेक्षेनं लोकसभेला मतदान करायला पाहिजे होतं ते झालं नाही. शादीखाना जो बांधला गेला आहे आज याला बारामतीला, तसा शादीखाना पुणे जिल्ह्यातही कुठं नाही, मात्र मुस्लिम बांधवांची मतच भेटली नाहीत. ह्या काही गोष्टीच्या खंत ज्या होत्या ते त्यांनी व्यक्त करून दाखवल्या. आणि म्हणून जर जनतेला वाटत असेल की बाबा मी नको आहे असं, ज्यावेळेस त्यांनी जनतेला अपील केलं त्यावेळेस तुम्ही जनतेची प्रतिक्रिया पण बघा. बारामतीकरांमध्ये दादांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि विधानसभेत दादांशिवाय बारामतीला सुद्धा पर्याय नाही. साहेब, एकंदरीत जे आता मध्यंतरी अजितदादांचं वक्तव्य आलं की कुटुंबात फूट पडली, चूक झाली किंवा बहिणीपासून दूर जाणं ही चूक होती, व तर कुठंतरी त्याचाच हे असं की कुटुंबातली लढत टळली पाहिजे. दादा अत्यंत प्रामाणिकपणे बोलणारे आहेत. काल अहेरीला धर्मराव बाबा आत्राम यांच्या मतदारसंघात ज्यावेळेस ते जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आले होते, त्यावेळेस धर्मराव बाबांच्या विरुद्ध त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हे तुतारी गटाकडून निवडणूक लढतील असं ज्यावेळी धर्मराव बाबांनी सांगितलं, त्यावेळेस त्यांना उत्तर देताना त्यांनी कुटुंबाचा दाखला दिला. मात्र लोकसभेमध्ये उमेदवारी सुनेत्राताईंना देऊन चूक झाली हे त्यांनी प्रामाणिकपणे चॅनलसमोर कबूल केलेलं आहे. आणि काल जे त्यांनी वक्तव्य केलं ते वक्तव्य की घरात सलोखा एकत्र राहावा, आता त्यावर जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी तोंडसुक घेतलं. संजय राऊतांना तुम्हाला माहीत आहे अत्यंत राजकारणातला अत्यंत रिकाम टेकडा माणूस आहे, त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर मीडियात काहीतरी बोलून प्रसिद्धी द्यावी आणि म्हणून अजितदादावर सातत्यानं ते टीका करतात. दादांनी जे सांगितलं ते एक कौटुंबिक भावनेतून, कारण भाग्यश्री आत्राम हे त्यांच्या मुलीच्या बरोबरीचे आहेत, त्यामुळे कौटुंबिक तो एक सल्ला होता, त्याचा वेगळा अन्वयार्थ घेण्याची काही आवश्यकता नाही. एक लक्षात घ्या, इतक्या मोठ्या योजना 1990 ते 2024 इतके वर्ष सातत्यानं त्यांनी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे. 750 कोटी रुपयाची केवळ पाणी पुरवठा योजना बारामती परिसरात आणली. बारामतीचे रस्ते, बारामतीचा आजचा डेव्हलप झालेला परिसर, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतरसुद्धा जर जनता नवीन आमदार शोधत असेल आणि नवीन आमदार निवडून दिला जात असेल तर त्यांच्या आणि यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जनतेची प्रतिक्रिया बघितली असेल, त्यांचं म्हणणं आहे की नाही दादा तुम्हीच लढलं पाहिजे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मागच सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये फक्त अजितदादाच निवडणूक लढतील, ते लढावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, पक्षाची ती भावना आहे. त्याच्यामुळे इतक्या वर्ष काम केलेल्या व्यक्ती ज्यावेळेस लोकसभेमध्ये जनता साथ देत नाही त्यावेळेस ती एक खंत आज दादांनी व्यक्त करून दाखवली, याचा अर्थ दादा निवडणूक लढणार नाहीत असा हो